बीडमध्ये रेमडेसिवीरचा काळाबाजार करणाऱ्या दोघांना पोलिसांनी अटक केली आहे. एका रुग्णाच्या नातेवाईकाला हे दोघे 22,000 रेमडेसिवीर इंजेक्शन विकत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचून दोघांना अटक केली आहे. श्रेयस नाईकवाडे आणि कृष्णा ठोंबरे अशी या दोघांची नावं आहेत. रेमडेसिवीर इंजेक्शनचा काळाबाजार करणाऱ्या दोघांना सांगली जिल्ह्यातल्या मिरजेत अटक करण्यात आली आहे. यातला एक जण मिरज सिव्हिल हॉस्पिटलमधील मेल नर्स आहे, तर दुसरा विश्रामबाग इथल्या खाजगी रुग्णालयातला लॅब असिस्टंट आहे. या दोघांपैकी एकाला इंजेक्शन विकताना रंगेहात पकडण्यात आले. आरोपींनी याआधी 30,000 एक याप्रमाणे 2 इंजेक्शन विकली आहेत. राज्यात अनेक ठिकाणी रेमडेसिवीर औषधांचा काळाबाजार मोठ्या प्रमाणात सुरू आहे. औरंगाबादात शासकीय जिल्हा रुग्णालयातून थेट 5 रेमडेसिवीर इंजेक्शन चोरीला गेली आहेत. 8 दिवसांपूर्वी देखील याच रुग्णालयातून रेमडेसिवीर चोरीला गेले होते, ते नंतर काळ्या बाजारात सापडले होते. दुसरीकडे पुणे जिल्ह्याच्या नारायणगाव आणि दौंड भागात पोलिसांनी 3 जणांना अटक केली आहे. त्यांच्याकडून 6 रेमडेसिवीर आणि इतर काही गोष्टी मिळून एकूण 1,20,000 मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. वाशिम मधल्या लॉकडाऊनमुळे हॉटेल, भोजनालय आणि ढाबे, वाईन बार यांना केवळ पार्सल देण्याची परवानगी आहे. मात्र वाशिम शहरात मुख्य चौकातील मराठा वाईन बार मध्ये खुलेआम मागच्या दारातून दारूची विक्री सुरू होती. वाशिमचे पोलीस अधीक्षक वसंत परदेशी यांनी छापा टाकत कारवाई केली आणि मराठा बार सील करण्यात आलाय. या बार मालकाची कसून चौकशी सुरू असून पुढील आदेशापर्यंत हा बार सील राहणार आहे. पुण्यात सासवड भागात नोबल पुरंदर हेल्थ केअर सेंटरवरती कारवाई करण्यात आली आहे. सिटी स्कॅन आणि HRCT साठी शासनानं ठरवून दिल्यापेक्षा जास्त पैसे या लॅबकडून आकारले जात होते. याची तक्रार करताच पोलिसांनी कारवाई केली आहे. कारवाईनंतर जास्त पैसे आकारण्यात आलेल्या सर्व ग्राहकांना त्यांचे पैसे परत करण्यात आले. नंदुरबार जिल्हा प्रशासनानं जिल्हा रुग्णालयात पहिली कोरोनाची लाट ओसरल्यानंतर 3 ठिकाणी ऑक्सिजन निर्मिती करणारे प्लांट उभारलेत. नंदुरबार पॅटर्नचा आदर्श ठेवत राज्यातील इतर जिल्हा रुग्णालयांमध्ये अशा पद्धतीनं ऑक्सिजन निर्मिती प्लांट उभारण्याबाबत जिल्हाधिकाऱ्यांना सांगण्यात आलंय. नंदुरबार जिल्ह्याला दररोज 7 टनापेक्षा अधिक ऑक्सिजन लागतो, त्यापैकी 2.5 टन ऑक्सिजन या प्रकल्पातून मिळतोय. कोरोनाच्या संकटात नागपूरकरांना आता दिलासा देणारी बातमी. नागपूर महापालिकेकडून 3 ऑक्सिजन प्लांटची उभारणी केली जाणार आहे. आयसोलेशन रुग्णालयात देखील ऑक्सिजन प्लांट उभारले जातील. यामुळे किमान 50 रुग्णांना अविरत ऑक्सिजन पुरवठा केला जाऊ शकेल. अकोला जिल्ह्यातील पारस केंद्रासह राज्यातील 5 औष्णिक केंद्रातून ऑक्सिजन तयार करण्यात येणार असल्याचं राज्य सरकारनं म्हटलंय. दरम्यान राज्याचे नगरविकास आणि ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी पारस इथल्या औष्णिक केंद्राला भेट दिली. सिलेंडरमध्ये ऑक्सिजन भरण्यासाठी कंप्रेसरची गरज आहे, ते सध्या सरकारकडे उपलब्ध नाही. हे उपलब्ध करून देण्यासाठी महानिर्मिती कंपनीनं निविदा काढल्या आहेत. ही निविदा लवकरच उघडण्यात येणार असल्याचं तनपुरे यांनी सांगितलंय. राज्यात ऑक्सिजन सिलेंडरचा तुटवडा आहे, त्यामुळेच मुंबईनंतर आता राज्यातल्या अनेक भागात ऑक्सिजन प्लांट उभारले जात आहेत. पंढरपुरात DVP उद्योग समूहाचा धाराशिव साखर कारखाना येत्या 15 दिवसात राज्यातला पहिला ऑक्सिजन निर्मिती पायलट प्रोजेक्ट उभारणार आहे. इथेनॉल निर्मिती प्रकल्पातील कार्बन डायऑक्साईड आणि नायट्रोजन वेगळा केल्यानंतर राहिलेला ऑक्सिजन कशा पद्धतीनं प्रक्रिया करून वापरता येईल यासाठी प्रयत्न सुरू आहेत. या प्रकल्पातून दररोज 15 ते 20 टन ऑक्सिजन तयार होणार आहे. येत्या 15 दिवसात हा प्रकल्प सुरू होणं अपेक्षित आहे. कल्याणमधलं APMC मार्केट आजपासून दर रविवारी जंतुनाशक फवारणीसाठी बंद राहणार आहे. कल्याणच्या APMC मार्केटमध्ये दररोज शेकडो टन भाजीपाला येत असतो. कल्याणसह आसपासच्या परिसरातील घाऊक मालाची हीच सर्वात मोठी बाजारपेठ आहे, त्यामुळे कल्याण डोंबिवलीसह आसपासच्या शहरातील हजारो लोक या ठिकाणी भाजीपाला खरेदीसाठी येतात, त्यामुळे दर रविवारी मार्केटमध्ये जंतुनाशक फवारणी केली जाईल. अमरावती जिल्ह्यात पुन्हा एकदा लसीकरणाला ब्रेक लागलाय. अमरावती जिल्ह्यातील तब्बल 99% लसीकरण केंद्र सध्या बंद आहेत. संध्याकाळपर्यंत मेळघाटातील केंद्रही बंद होणार असल्याची माहिती मिळते, त्यामुळे अमरावतीत 100% लसीकरण केंद्र ही लसीनाभावी बंद पडतील. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर दिलीप रणमले यांनी याची माहिती दिली आहे.
पुण्यात कालपासून लसीकरण मोहीम ठप्प झाली आहे. लस उपलब्ध नसल्यानं लसीकरण सेंटरवरती शुकशुकाट बघायला मिळतोय. अनेक ज्येष्ठ नागरिक लस नसल्यानं पुन्हा माघारी फिरतात. पुणे शहरातील कमला नेहरू रुग्णालयात मोठ्या प्रमाणात लसीकरण केलं जातं, मात्र कालपासून लस उपलब्ध नसल्यानं लसीकरण थांबलंय. रोज या रुग्णालयात 500 लोकांना लस दिली जाते, मात्र 2 दिवस लसीकरण मोहीम ठप्प आहे. मुंबईत रविवारी फक्त 37 लसीकरण केंद्र सुरू होती. लसींच्या साठ्याअभावी बहुतांश केंद्र बंद आहे. दादर, माहीम, माटुंगा, धारावी परिसरातील नागरिकांना जवळच असलेलं माहीमच्या महिला रुग्णालयातील लसीकरण केंद्र देखील बंद होतं. यानंतरची बातमी रायगडमधून. कोविड लस घेतल्याशिवाय मुंबईत बेस्टच्या ड्युटीवरती जाणार नाही असा पवित्रा रायगडमधल्या एसटी कर्मचाऱ्यांनी घेतलाय. कोरोना काळात एसटीच्या रायगड विभागातून 100 कंडक्टर, 100 ड्रायव्हर तसंच 5 अन्य कर्मचारी तसेच 50 एसटी बसेस मुंबईतील बेस्टच्या सेवेसाठी रवाना करण्यात येत आहेत. मात्र कोरोना प्रतिबंधक लस घेतल्याशिवाय ड्युटीवरती जाण्यास कर्मचाऱ्यांनी नकार दिलाय. एसटी कर्मचारी अत्यावश्यक सेवेत येत नसल्याचं सांगत सरकारी रुग्णालयात त्यांना लस द्यायला नकार दिला जातोय. मन की बात कार्यक्रमात पंतप्रधान मोदींनी लसीकरण कार्यक्रमाची माहिती दिली. 1 मे पासून 18 वर्षांवरील सर्वांना लस मिळणार आहे. केंद्राचा मोफत लसीकरणाचा कार्यक्रमही सुरूच राहणार आहे असं त्यांनी स्पष्ट केलंय. केंद्राच्या मोफत लस योजनेचा लाभ राज्यात नागरिकांना द्यावा असं आवाहनही पंतप्रधानांनी केलंय. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मन की बात या कार्यक्रमानंतर मंत्री अशोक चव्हाण यांनी ट्विट केलंय. डॉक्टर्स, पॅरामेडिकल स्टाफ या सर्वांशी संवाद साधला, त्याचं चव्हाणांनी स्वागत केलंय. पण कोरोनाला रोखण्यासाठी केंद्र सरकारनं काय उपाययोजना केल्या याबाबत कधी बोलणार, देशाला कधी उत्तर देणार असा सवाल चव्हाणांनी केलाय. मुंबईतले व्यावसायिक केतन रावल यांनी पोलिसांसाठी आपल्या व्हॅनिटी व्हॅन उपलब्ध करून दिल्या आहेत. संचारबंदीच्या काळात उन्हापासून बचाव व्हावा यासाठी रावल यांनी पोलिसांसाठी व्हॅनिटी व्हॅन उपलब्ध करून दिल्या आहेत. तर गरज पडल्यास हॉस्पिटल्सना बेड वाढवण्यासाठी व्हॅनिटी व्हॅन्स देऊ असंही केतन रावल म्हणाले. येवल्यातील व्यापारी महासंघाच्या वतीनं भव्य रक्तदानाचं आयोजन करण्यात आलं. राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत असताना दुसरीकडे रक्ताचा तुटवडा जाणवतोय. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील जनतेला रक्तदान करण्याचं आवाहन केलंय. येवल्यातील रक्तदात्यांनी याला चांगला प्रतिसाद देत मोठ्या प्रमाणात रक्तदान केलंय. मुंबईकरांना कोरोना होऊन गेला तरी तो कळलाच नाही, कारण 36.30% मुंबईकरांना कोरोना झाल्याचं समजलंच नाही आहे. तिसऱ्या सेरो सर्वेक्षणात ही महत्वाची माहिती उघड झाली आहे. सेरो सर्वेक्षणामध्ये 10,196 नागरिकांची तपासणी करण्यात आली, त्यात हे वास्तव समोर आलंय. रत्नागिरी जिल्ह्यातील ग्रामीण भागात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्यानं वाढतीये. गेल्या 24 तासात जिल्ह्यात 563 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे, तर 23 जणांचा मृत्यू झालाय. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी आरोग्य यंत्रणेची दमछाक होतीये. जिल्ह्यात काही ठिकाणी स्थानिक नागरिक आरोग्य विभागाला मदत करताय. सर्वाधिक वेगानं संक्रमित करणारा कोरोनाचा स्ट्रेन हा श्रीलंकेत आढळलाय. श्रीलंकन स्ट्रेन असं त्याला नाव देण्यात आलंय. हवेतूनही संसर्ग करण्याची या कोरोना स्ट्रेनची क्षमता आहे. हवेत साधारणपणे तासभर हा कोरोना स्ट्रेन सक्रिय राहतो, त्यामुळे हा स्ट्रेन आतापर्यंतचा सर्वाधिक धोकादायक म्हटला जातोय. इराकची राजधानी बगदादमध्ये रुग्णालयाला लागलेल्या आगीत तब्बल 82 जणांचा मृत्यू झालाय, तर 110 रुग्ण जखमी झालेत. मृतांमध्ये व्हेंटिलेटरवरती असलेल्या किमान 28 कोरोना रुग्णांचा समावेश आहे. शनिवारी रात्री ऑक्सिजन सिलेंडरचा स्फोट झाल्यामुळे आग लागल्याचं प्राथमिक तपासात समोर आलंय. रुग्णालय प्रशासनाचा निष्काळजीपणा कारणीभूत असल्याचा प्राथमिक अंदाज असून वरिष्ठ अधिकाऱ्यांची हकालपट्टी या प्रकरणी करण्यात आली आहे. विवाद से विश्वास अंतर्गत प्रत्यक्ष कर भरण्याची मुदत केंद्रीय प्रत्यक्ष कर बोर्डानं 2 महिन्यांनी वाढवली आहे. आता 30 जून 2021 पर्यंत कोणतंही अतिरिक्त शुल्क न भरता प्रत्यक्ष कर भरता येणार आहे. कोरोनामुळे कराचा भरणा करण्यात अडचणी येत आहेत. करदात्यांच्या या अडचणी लक्षात घेऊन केंद्र सरकारनं हा निर्णय घेतलाय. सरकारच्या या निर्णयामुळे देशभरातील करदात्यांना मोठा दिलासा मिळालाय. याशिवाय सरकारनं कर अधिकाऱ्यांना कराशी संबंधित प्रकरणांमध्ये संकलन सुरू करण्यासाठी नोटीस पाठवण्याची मुदतही 30 जून पर्यंत केलेली आहे.
लॉकडाऊनमुळे गेल्या वर्षी राज्याच्या अर्थव्यवस्थेला मोठा धक्का लागला, मात्र तळीरामांनी राज्याची अर्थव्यवस्था सावरल्याचं दिसतंय। कारण तळीरामांच्या योगदानामुळे राज्य उत्पादन शुल्क विभागानं यावर्षी सरकारी तिजोरीत चक्क 15,000 कोटींचा महसूल जमा केलाय। ठाणे आणि मुंबईतल्या तळीरामांनी तर महसुलात तब्बल दुप्पट वाढ केली आहे। शरद पवारांच्या तोंडातील अल्सर यशस्वीपणे काढण्यात आलाय। सध्या त्यांची प्रकृती उत्तम असल्याची माहिती राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी दिली आहे। पित्ताशयावरती यशस्वी शस्त्रक्रियेनंतर पवार तपासणीसाठी रुग्णालयात गेले होते, यावेळी त्यांचा अल्सर काढण्यात आला। मुंबईत मुकेश अंबानींच्या घरासमोर कुणी स्फोटकं ठेवली हे एनआयएनं जाहीर करावं असं आवाहन ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी केलंय। मुंबईचे तत्कालीन पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी सचिन वाझेंना पोस्टिंग दिलं होतं। वाझे आता न्यायालयीन कोठडीत आहेत, त्यामुळे तपासात नेमकं काय झालं हे जाहीर करण्याचं आवाहन मुश्रीफ यांनी केलं। वाझे नेहमी परमबीर सिंग यांच्या सोबत असायचे, त्यामुळे स्फोटकं कुणी ठेवली, का ठेवली हे सगळं जगासमोर आलं पाहिजे अशी मागणी मुश्रीफांनी केली आहे। माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या सीबीआय चौकशीतून आणखी नावं बाहेर येतील, यामुळे राष्ट्रवादीवाले सैरभैर झालेत अशी टीका भाजप नेते निलेश राणे यांनी केली आहे। शिवसेना नेते संजय राऊत यांच्यावरही त्यांनी तोंडसुख घेतलंय। संजय राऊतांवरती एका महिलेनं गंभीर आरोप केलाय, पण त्यावरती राऊत बोलायला तयार नाहीत। उद्या त्या महिलेनं टोकाचं पाऊल उचलल्यास जबाबदार कोण असा सवाल निलेश राणे यांनी केलाय। नालासोपऱ्यात अज्ञाताकडून वाहनांची जाळपोळ करण्यात आली आहे। तुळींज पोलीस ठाण्यामध्ये अज्ञात आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। नालासोपरा पूर्वेकडील राजनगर परिसरात काल मध्यरात्रीच्या सुमारास एका माथे फिरून दुचाकी पेटवल्या, एकूण 6 वाहनं यात जळून खाक झाली आहेत। पूर्व वैमनस्यातून हा प्रकार केल्याचं बोललं जात आहे। बातमी मागची बातमी म्हणजे